नमस्कार, महाराष्ट्र काल आज आणि उद्यामध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा विषय आहे नक्षलवाद. नक्षलवाद हा सध्या फार मोठ्या चिंतेचा विषय बनलाय. आपल्याच लोकांना आपल्या सरकारविरुद्ध उभ्या करणाऱ्या अनेक फुटीरतावादी चळवळी आपण पाहिल्या आहेत. खलिस्तानसाठी झालेली अतिरेकी मोहीम असो किंवा बोडोलँडसाठीचा लढा, आजही ईशान्य भारतात अनेक फुटीर गट हिंसक कारवायांमध्ये सक्रिय सहभागी असलेले दिसतात. त्यांना परदेशातून मिळणाऱ्या मदतीवर नेहमी चर्चा होते. याशिवाय कट्टर धार्मिक संघटनांची कार्यपद्धती हा तर नेहमीच वादाचा मुद्दा असतो. त्यावरून चीन, बांगलादेश आणि पाकिस्तानवर टीका पण केली जाते. पण त्या सगळ्या दहशतवादापेक्षा धोकादायक आहे तो म्हणजे माओवादी नक्षलवाद. तो फार कमी प्रमाणात चर्चिला जातो. काय आहे हा नक्षलवाद? काय हवे आहे त्यांना? कोणाविरुद्ध सुरू आहे त्यांचं हे युद्ध? कभी भी जान देने के वो हमारा दिमाग दिल में है. देने के लिए हम तैयार है, लड़ने के लिए हम तैयार है. नक्षलवाद हा शब्द गेल्या 50 वर्षापासून आमच्या वृत्तपत्रांमध्ये वाचायला मिळतो. नक्षलवादी कारवायांच्या बातम्या एक दोन दिवसाआड येतच असतात. आणि आता तर त्याचं लोण पुणे, डोंबिवली सारख्या शहरापर्यंत पोहोचलंय. नक्षलबारी म्हणजेच नक्षलबाडी हा पश्चिम बंगालमधला एक भाग. 1967 मध्ये नक्षलबाडी परिसरातील 60 खेड्यांमध्ये जमीनदारांच्या विरोधात उठाव झाला आणि तो परिसर स्वतंत्र झाल्याचं घोषित केलं गेलं. त्या उठावाचं नेतृत्व केलं होतं चारू मुजुमदार, कनुसन्याल आणि जंगल संथाल या तीन नेत्यांनी. 52 दिवस टिकलेल्या या उठावाने देशात नक्षलवादी चळवळीला जन्म दिला. त्यावरूनच पुढे नक्षलवाद हा शब्द रूढ झाला. प्रत्यक्षात नक्षलवाद असा काही वाद नाही. जो आहे तो माओने सांगितलेला हिंसेवर आधारलेला सत्ता प्राप्तीचा मार्ग, ज्याला काही लोक वर्ग संघर्ष सुद्धा म्हणतात. जय हिंद, जय हिंद. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल यांच्यासारख्या नेत्यांनी नवभारताच्या निर्माणाचं स्वप्न पाहिलं होतं. त्या सुमारास जून 1948 डाव्या विचारसरणीच्या कम्युनिस्ट नेत्यांनी आंध्र लेटरच्या माध्यमातून भारतात माओत्से तुंगच्या नवलोकशाही प्रयोगाचं सुतोवाच केलं होतं. लगेचच जुलै 1948 आंध्र प्रदेशातील तेलंगणात शेकडो खेडेगावांमध्ये शेतकऱ्यांच्या उठावाला सुरुवात झाली. पण सरकारने वेळीच हस्तक्षेप केला, त्यामुळे तेलंगणातील वणवा अन्यत्र पसरला नाही. कम्युनिस्ट विचारसरणीच्या आक्रमक लोकलढ्याची जी सुरुवात, अशी स्वातंत्र्य मिळाल्याबरोबर सुरू झाली होती. नुकत्याच अस्तित्वात आलेल्या भारत सरकारला व्यवस्था म्हणून नाके मुरडत व्यवस्थेविरुद्धचा संघर्ष कडव्या डाव्या पक्षांनी सुरू केला होता. 1947 जुलै ते सप्टेंबर या दरम्यान भारतीय कम्युनिस्ट चळवळीचे अर्धवयू श्रीपाद अमृत डांगे हे रशियातील कम्युनिस्ट पार्टीच्या नेत्यांशी विचारविनिमय करायला मॉस्कोत गेले होते. त्यावेळी त्यांची स्टॅलिन सोबत दीर्घ चर्चा झाली. 6 सप्टेंबर 1947 त्या ऐतिहासिक चर्चेत भारतीय समाजातील जाती व्यवस्थेची स्थिती
आणि तिला नष्ट करण्याचा लढा या संदर्भात बोलणे झाले होते. भारतातील जातीव्यवस्था कामगारांना वर्गीय आधारावर संघटित होण्यासाठी बाधक आहे. जातीव्यवस्था भारतीय कम्युनिस्टांसमोरील सर्वात मोठी अडचणही आहे. तिला नष्ट करण्यासाठी भारतीय कम्युनिस्टांनी पूर्ण ताकदीने प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यासाठी जातीअंताची लढाई सर्वप्रथम सुरू करा हा रशियन कम्युनिस्टांनी सुचवलेला मार्ग कठीण वाटला म्हणून भारतीय कम्युनिस्टांनी माओचा क्रांतीचा जन्म बंदुकीच्या नळीतून होतो हा मंत्र स्वीकारला असावा. त्यामुळेच अगदी स्वातंत्र्यानंतरच माओवादाचा प्रचार आणि पुरस्कार करत कम्युनिस्ट देशभर पसरत गेले. लेनिन, एंगेल्स, माओ, स्टालिन, इन चार पांच हमारा जनता का नेता है. 1965-66 मध्ये मार्क्स, लेनिन आणि माओ या त्रिमूर्तींच्या वैचारिक वारशाचा पुरस्कार करत चारू मुजुमदार यांनी अनेक लेख लिहिले. त्या लेखांना कम्युनिस्ट चळवळीत 8 ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून अत्यंत महत्वाचे स्थान आहे. चारू मुजुमदार यांच्या या लिखाणानेच माओवादी चळवळीची वैचारिक बैठक तयार झाली होती आणि नक्षलबारीच्या रक्तरंजित संघर्षानेच नक्षलवादी चळवळीला जन्म दिला. गुप्तचर खात्याच्या म्हणण्यानुसार देशातील 40% भूभाग आणि 35% लोकसंख्या प्रभावित करण्यात माओवाद्यांना आतापर्यंत यश आलेलं आहे. नेपाळपासून बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल, ओदिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश अशा रेड कॉरिडॉरमध्ये आज माओवाद्यांचं वर्चस्व प्रस्थापित झालेलं दिसतंय. नक्षलवादी चळवळीतील सर्व थरातील कॉम्रेड्सनी हे वर्चस्व प्रस्थापित करताना कमालीचं क्रौर्य दाखवलेलं दिसतं. देशाच्या निमलष्करी दलाची मोठी शक्ती या माओवादाच्या बंदोबस्तासाठी खर्ची पडत आहे. गेल्या काही वर्षात महत्वाचे माओवादी मोहरे राखीव पोलीस दलाच्या जवानांनी टिपले. सरकारी यंत्रणाचा रोख आता या रेड कॉरिडॉरवर आहे. पण हा उपद्रव असलेला इलाका जरी जंगलात असला तरी या अतिडाव्या विचारांचे रोमॅन्टिक आकर्षण असलेला बुद्धिवाद्यांचा एक मोठाच वर्ग शहरात आहे. जोपर्यंत एखादा व्यक्ती एखाद्या कुठल्याही विचाराला सपोर्ट करतोय विचारांनी तोपर्यंत तो गुन्हा नसतो आपल्या देशात घटनेनुसार कायद्यानुसार. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही हातात शस्त्र नाही घेतात तोपर्यंत तुम्ही माओवादी नाही आहात. असे अनेक लोक ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आणि केसेस चालल्या ते मोठे मोठे लोक आज आपल्याला सुटलेले निर्दोष सुटलेले दिसून येतात आणि असा गुन्हा सिद्ध नाही होऊ शकत. आपल्या घरातच माओवाद्यांनी पेटवलेले गृहयुद्ध आम्हाला आता तितकेसे गंभीर वाटत नाही. कारण आज माओवादी कारवाया मुंबई दिल्लीपासून दूर असणाऱ्या जंगलात सुरू आहे. या रेड कॉरिडॉरमधील महाराष्ट्रासह सर्वच राज्यातील जिल्ह्याच्या जिल्हे नक्षलवाद्यांनी स्वतंत्र घोषित केले आहेत. तेथे अंमल चालतो तो फक्त माओवादी संघटनांचा. त्या ठिकाणी सरकारी कामं करणं असो किंवा निवडणूक घेणं असो या सगळ्या गोष्टी माओवाद्यांच्या कृपेवर अवलंबून असतात. हे आपल्या लोकशाही प्रधान देशासाठी लांछनास्पद आहे. मारून टाकते असं म्हणून धमकी दिले म्हणून आम्ही तिकडेच थांबले. स्वतः नाही गेले मी असंच नेले जबरदस्ती. पश्चिम बंगाल पाठोपाठ दक्षिणेतील आंध्र प्रदेशात नक्षलवादी चळवळीची पाळमुळं खोलवर रुजलेली होती. पण आज आंध्र प्रदेशातील पोलिसांनी
आपल्या भागातील माओवादी कारवाया तर रोखलेल्या आहेतच, पण अन्य राज्यातील नक्षली कारवायांचाही माग काढून ते त्यांचा खात्मा करताना दिसतात. हा आंध्र पॅटर्न देशभर राबवण्यासाठी पोलिसांना चांगलं प्रशिक्षण, आर्थिक सहाय्य आणि उत्तेजन देण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. शेजारच्या राज्यातील या चांगल्या कामाचा आदर्श महाराष्ट्राच्या गृहखात्यालाही घेता आला असता, पण दुर्दैवाने चुकीचे आदर्श घेण्याची सवय लागल्याने असेल कदाचित, आमचे सरकार या विषयाकडे म्हणावे तेवढ्या गांभीर्याने पाहायला तयार नव्हतं. आंध्रने तत्पूर्वी नक्षलवादी कारवायांचा कहर अनुभवलेला होता. साधारणतः 12 वर्षापूर्वी नक्षलवाद्यांनी आंध्र प्रदेशातील 20 जिल्ह्यांमध्ये पर्यायी सरकार स्थापन केलं. तिथला प्रत्येक सरकारी निर्णय, निवडणूक आणि कोर्ट खटल्यांमध्येही नक्षलवाद्यांचा हस्तक्षेप असायचा. पण पोलीस महासंचालक के दुर्गाप्रसाद या हुशार अधिकाऱ्याने ग्रे हाऊंड नावाचं पोलीस पथक तयार केलं. नक्षलवाद्यांच्या तोडीस तोड शारीरिक क्षमता, शस्त्रांचं ज्ञान आणि मनोधैर्य असणाऱ्या या तरण्या बाण तरुणांच्या फौजेनं नक्षलवाद्यांच्या गोटात शिरकाव करून त्यांना हादरे दिले. नक्षलवाद्यांचं बलस्थान असणाऱ्या स्थानिक लोकांचा आधारच कसा तुटेल अशी पोलिसांनी काळजी घेतली होती. त्याच काळात महाराष्ट्रातल्या चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्येही नक्षलवाद्यांनी थैमान घातले होते. मी दलांमध्ये 3 वर्ष होतो सर. 2009 मध्ये गेले, कारण की मी दलांमध्ये जाणार का कारण आहे. मी पहिले वेळ नक्षल बघितले तर पाणी नेऊन दिले. मी आमच्या गावची मुलं सगळे जण पाणी नेऊन दिले तर तिथपर्यंत सोडून द्या म्हटले आम्हाला. तिघे जण पोरगे आणि तिघे माणसं तर सोडून दिले. 4-5 घंटे सोडून दिले तर आम्हाला 2-3 दिवस तिकडे स्टेले तर नेऊन असं नाही दिले. आता तुम्ही जाणं नको जा गावाले म्हणे. गावाले गेलं तर तुम्हाला पोलीसवाले पकडते, जेल गेल टाकते, मारून टाकते असं म्हणून धमकी दिले म्हणून आम्ही तिकडेच थांबले. स्वतःहून नाही गेले मी, असंच नेले जबरदस्ती. 2004 मध्ये माओइस्ट कम्युनिस्ट सेंटर आणि पीपल्स वॉर ग्रुप या दोन कडव्या कम्युनिस्ट संघटना एकत्र आल्या. खरे तर या दोन्ही संघटना अनेक अतिरेकी कारवायांमध्ये गुंतलेल्या होत्या. आता या दोन्ही संघटनांनी मिळून माओवादी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या लाल झेंड्याखाली आपली लढाई सुरू केली आहे. 15 वर्षांपासून माओवाद्यांनी पैसा आणि शस्त्रास्त्रांचं सहाय्य मिळवण्यासाठी देशाबाहेरील अनेक दहशतवादी संघटनांशी देखील संधान साधलेले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या किंवा वेगवेगळ्या देशांमधून सक्रिय असलेल्या माओवादी विचारांचा पुरस्कार करणाऱ्या संघटना ज्या आहेत, त्या संघटनांचं भारतातल्या माओवादी चळवळीशी समन्वय साधण्याचं महत्त्वाचं काम हे प्राध्यापक साईबाबा करत होते. त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासातून ज्या काही गोष्टी निष्पन्न झाल्या त्याच्यामध्ये त्यांच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या बैठका, आंतरराष्ट्रीय स्तरावरून आणखी जी काही मदत माओवादी विचार चळवळीला भारतात होऊ शकते त्या चळवळीबद्दलची चर्चा, त्या मदतीबद्दलची चर्चा. 2005 मध्ये बस्तरच्या एका दुर्गम जंगलात माओवादी चळवळीतील दिग्गज नेत्यांची बैठक झाली होती. त्या बैठकीत अर्बन स्टडी ग्रुप या अभ्यास गटाने तयार केलेला अहवाल चर्चीला गेला. त्या 3 भागांवर माओवादी संघटनांनी लक्ष केंद्रित करावं अशी शिफारस केली गेली होती. देशातील हे 3 महत्त्वाचे भाग आहेत. पहिला म्हणजे खनिज संपन्न भूभाग. आंध्र प्रदेशातील सिंगरेणी ते पश्चिम बंगालमधील आसनसोल पर्यंत पसरलेल्या या भूभागामध्ये प्रचंड खनिज संपत्ती दडलेली आहे. दुसरा महत्वपूर्ण प्रभाग सुचवला गेला पुणे अहमदाबाद औद्योगिक
आणि वित्तीय केंद्राचा पट्टा आणि तिसरा अत्यंत महत्वपूर्ण केंद्र म्हणजे दिल्लीच्या आसपासचा फरीदाबाद ते गाझियाबाद हा पट्टा. या तीन पट्ट्यांवर ताबा मिळवला की भारताची सत्ता हाती आलीच असे समजा अशी टिप्पणीही त्या अभ्यास गटाने केलेली पाहायला मिळते. गोल्डन क्वाड्रिलॅटरल असं ज्याला आजकाल म्हटलं जातो हा जो भाग आहे त्या भागात ते आपल्या फ्रंट ऑर्गनायझेशन तरुणांमध्ये पसरवून त्या माध्यमातून इंडस्ट्रीयल सेक्टरमध्ये काहीतरी मोठं घटना करावी अशा सुद्धा विचारांचं त्यांचं काम चालू आहे. लालसालाम लालसालाम लालसाला सलाम जाने वाले साथियों को लालसालाम. एकोणीसशे सत्तर व ऐंशीच्या दशकात IIT मधून इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलेले तरुण या नक्षलवादी चळवळीकडे आकर्षित झालेले दिसतात. 21वे शतक सुरू झाले आणि नक्षलवादी चळवळीतील टॅलेंटही कमी होत गेले. आता नक्षलवादी दलममध्ये भरती सुरू झाली आहे ती खंडणीखोर हिंसाचारी आणि महिलांवर अत्याचार करणाऱ्यांची. गेल्या 10 वर्षात नक्षलवाद्यांनी पैसे घेऊन कारखानदार खाण मालक आणि ठेकेदारांना संरक्षण पुरवण्याचं नवीनच काम सुरू केलेलं आहे. नियोजन आयोगाने मे 2006 नक्षलवादी चळवळीचा समग्र अभ्यास करण्यासाठी बंडोपाध्याय समिती नियुक्त केली होती. बंडोपाध्याय म्हणतात आपल्या देशात शिक्षणाची 2 विश्वे आहेत, आरोग्याची 2 विश्वे तसेच परिवहन आणि घरकुलांचीही 2 स्वतंत्र विश्वे दिसतात. गरीब आणि श्रीमंतांमधील दरी हे नक्षलवादाचं खरं उगमस्थान. ती दरी बुजवण्यासाठी शासकीय निधी पाठवला की आपली जबाबदारी संपली असं सरकारी यंत्रणेला वाटतं. शहरी सुशिक्षितांना तर आपलेच प्रश्न मोठे वाटतात आणि ज्या विचारवंतांकडून अपेक्षा करावी त्या विचारवंतांनी कोणत्या तरी विचारसरणीचा चष्मा चढवल्यामुळे त्यांना या प्रश्नाचं नेमकं दर्शन होताना दिसत नाही. मग ते या प्रश्नावर समाजाला मार्गदर्शन कसे करणार? महाराष्ट्र काल आज आणि उद्यामध्ये आपण इथेच थांबूया. पुढच्या भागात बघूया शहरीकरणाचे परिणाम आणि दुष्परिणाम.